बघा फंक्शन ह्या कन्सेप्टचं आपलं चॅप्टर चालू होतं. फंक्शन म्हणजे नेमकं काय, फंक्शनचे प्रकार कोणते, फंक्शन्सच्या कॅटेगरी कोणत्या, फंक्शनला आपण वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो. आता त्याच्यानंतर आपण रिकर्शनचा पण एक पॉईंट पाहिला होता. आता इथं आपल्याला बाकी मुद्दे कव्हर करायचे आहेत ज्यामध्ये कॉल बाय रेफरन्स, फंक्शन विथ ऍरे आणि पासिंग स्ट्रक्चर डेटा टू फंक्शन असे काही मुद्दे राहतील या ठिकाणी. आतापर्यंत जे फंक्शनचा कन्सेप्ट झाला त्याचा काही प्रॉब्लेम बरं कोणाला? नाही सर. तर बघा या ठिकाणी कॉल बाय व्हॅल्यू आपण एक वरती कॅटेगरी ऑफ फंक्शन्स बघितलं होतं. फंक्शन्सच्या तीन कॅटेगरी, या फंक्शन्सच्या कॅटेगरीमध्ये फंक्शन डिक्लरेशन आणि त्याला जे काही आर्ग्युमेंट पास केले जात असतात रिटर्न टाईप आणि आर्ग्युमेंट पास करण्याच्या अनुसार त्याच्या तीन कॅटेगरी आपण पाहिल्या. त्यातली एक कॅटेगरी होती फंक्शन हॅव्हिंग आर्ग्युमेंट्स. फंक्शन कॉल करताना त्याला जर आपण काही आर्ग्युमेंट्स पास केले तर त्याला फंक्शन हॅव्हिंग आर्ग्युमेंट्स म्हणतो. यामध्ये दोन प्रकार असतात, एक कॉल बाय व्हॅल्यू असतो आणि दुसरा कॉल बाय रेफरन्स असतो. तर इथं आपण कॉल बाय रेफरन्स समजणार. सुरुवातीला आपण जी एक कॅटेगरी बघितली रिटर्निंग व्हॅल्यू, ती फंक्शन ज्या वेळेस व्हॅल्यू रिटर्न करतो तर त्यावेळेस रिटर्न स्टेटमेंटचा वापर केला जात असतो. एखाद्या फंक्शनकडून दुसऱ्या फंक्शनला जर व्हॅल्यू रिटर्न करायची असते तर रिटर्न स्टेटमेंटचा वापर करतात. पण हा जो रिटर्न स्टेटमेंट आहे हा एका वेळेस एकच व्हॅल्यू रिटर्न करू शकतो, एका वेळेस मल्टिपल व्हॅल्यू त्या रिटर्न स्टेटमेंटद्वारे रिटर्न करता येत नाहीत आणि एका फंक्शनकडून पण एका वेळेस एकच व्हॅल्यू रिटर्न होऊ शकते, डबल व्हॅल्यू किंवा मल्टिपल व्हॅल्यू रिटर्न केली जात नाही. बरोबर. जर आपल्याला काही सिच्युएशन्समध्ये मल्टिपल व्हॅल्यू रिटर्न करायचे असतील तर रिटर्न त्याला कॅपेबल नाही, मग त्यावेळेस आपण काय करणार तर आपण कॉल बाय रेफरन्स हा कन्सेप्ट यूज करणार. बरोबर. फंक्शन हॅव्हिंग आर्ग्युमेंटचा हा दुसरा पॉईंट असतो. पहिला असतो कॉल बाय व्हॅल्यू, म्हणजे फंक्शन कॉल करताना आपण एखाद्या फंक्शनला व्हॅल्यू पास केल्या तर त्याला कॉल बाय व्हॅल्यू म्हणतात. आणि जर का समजा एखादा फंक्शन कॉल करताना त्याला आपण व्हेरिएबल्सचे ऍड्रेस पास केले तर त्याला म्हटलं जात असतं कॉल बाय रेफरन्स. बरोबर. तर हा जो कॉल बाय रेफरन्स आहे तो रिटर्निंग व्हॅल्यूला पर्याय म्हणून वापरला जातो. का? तर रिटर्न स्टेटमेंटद्वारे एका वेळेस एकच व्हॅल्यू रिटर्न होऊ शकते, मल्टिपल व्हॅल्यू रिटर्न होत नाही. म्हणून मल्टिपल व्हॅल्यू जर रिटर्न करायची गरज लागली तर त्या सिच्युएशनमध्ये कॉल बाय रेफरन्स वापरतात. याच्यात डायरेक्टली व्हॅल्यू रिटर्न होत नाही पण ऍक्च्युअल मेमरी लोकेशनला कामं केली जात असतात म्हणून त्याला कॉल बाय रेफरन्स असं म्हणतात. बरोबर. आतापर्यंत आपण काय केलं तर एखाद्या व्हेरिएबलचा ऍड्रेस इंडिकेट करायचा असेल तर अँड याचा वापर आपण केला. बरोबर. हा ऍड्रेससाठी असतो, अँड हा ऍड्रेससाठी असतो आणि जो स्टार आहे याचा वापर आपण करणार व्हॅल्यूसाठी. इथं कन्सेप्ट आहे आपला कॉल बाय रेफरन्स. कन्सेप्ट आहे आपला कॉल बाय रेफरन्स. याच्यात हे कॉल बाय रेफरन्स समजण्यासाठी एक एक्झाम्पल आपण घेणार. किंवा आपल्याला सांगितलं दोन नंबर्स आहेत एक्स आणि वाय, या दोघं नंबर्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण स्वॅप करा असं आपल्याला सांगितलं. समजा एक्सची व्हॅल्यू 10 आहे, वायची व्हॅल्यू 20 आहे, तर स्वॅपिंग केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू 20 झाली पाहिजे आणि वायची व्हॅल्यू 10 झाली पाहिजे. असं स्वॅपिंग आपल्याला या ठिकाणी करायचं आहे युझिंग कॉल बाय रेफरन्स. मग याच्यासाठी करायचं काय? तर कॉल बाय रेफरन्स करायचं म्हणजे खूप काही मोठं काम करायचं असं काही नाही. आपल्याला जस्ट डेफिनेशन लिहिलं, प्रॉब्लेम डेफिनेशन, राईट अ प्रोग्राम टू स्वॅप टू नंबर्स, टू स्वॅप टू नंबर्स युझिंग कॉल बाय रेफरन्स. बरोबर. हा प्रोग्राम आपण ऑलरेडी पहिल्या चॅप्टरमध्ये केला होता साध्या पद्धतीने. दोन व्हॅल्यू दोन व्हेरिएबल्स घेतले होते आणि थर्ड व्हेरिएबलचा वापर करून त्याचा व्हॅल्यू इंटरचेंज केल्या होत्या किंवा डायरेक्टली फक्त दोन व्हेरिएबलचाच वापर करून पण इंटरचेंज केलं जाऊ शकतो.
अपन कॉल बाय रेफरन्स आता वापरणार, तो वाइल्ड रिटर्न टाइप असलेला एक स्वॅप नावाचा फंक्शन आपण घेतला, वाइल्ड रिटर्न टाइपचा एक स्वॅप फंक्शन घेतला, त्याला इंटीजर पॉइंटर कॉमा इंटीजर पॉइंटर स्टार म्हणजे पॉइंटर, त्याला पॉइंटर म्हणायचं आहे, ते पुढच्या चॅप्टरमध्ये आपण पाहणार पॉइंटर म्हणजे नेमकं काय. तर या ठिकाणी वाइड स्वॅप इन ब्रॅकेट इंटीजर पॉइंटर कॉमा इंटीजर पॉइंटर असे दोन पॅरामीटर्स आपण त्या ठिकाणी दिले. त्यानंतर वाइड मेन ब्रॅकेट ओपन क्लोज, यात इंटीजर टाईपचा एक्स कॉमा वाय असे दोन व्हेरिएबल्स घेतले. त्यानंतर स्क्रीन क्लिअर केली, सी एल आर एस सी आर अँड के सी एच, एवढं झालं. आता या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूला आपण स्कॅन केला, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूला आपण स्कॅन केला, प्रिंट अप बॅकस्लॅश एल एंटर व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय स्कॅन अप परसेंट डी ऍड्रेस ऑफ एक्स कॉमा ऍड्रेस ऑफ वाय एवढं आपण दिलं, बरोबर. नंतर इकडं स्वॅप फंक्शन कॉल केला जाईल, इकडे त्याच्या व्हॅल्यूज प्रिंट केल्या जातील आणि गेट सीएस करणार. एवढं डेफिनेशन आपण या ठिकाणी मेन फंक्शनचं केलं. आता हा जो स्वॅप फंक्शन आहे त्या स्वॅप फंक्शनचा डेफिनेशनला आपण नोट करणार, बरोबर. एवढं समजा मेन फंक्शन घेतलं, अजून अपूर्ण आहे. आता या स्वॅपचं डेफिनेशन, स्वॅप void swap in bracket integer pointer x comma integer pointer y bracket open close इथे एक व्हेरिएबल घेतला इंटीजर t, t equal to pointer x equal to pointer y आणि pointer y equal to t असं आपण घेतलं. हा स्वॅप फंक्शन आहे, बरोबर. आता याचा त्याला कॉल करायचं असेल, मेन फंक्शनला जर तो कॉल करायचा असेल पर्टिक्युलर फंक्शन, तर त्यासाठी इथं स्वॅपला कॉल केला, याला इंटीजर अरे याला स्वॅप इन ब्रॅकेट ऍड्रेस ऑफ एक्स कॉमा ऍड्रेस ऑफ वाय असे दोन पॅरामीटर्स दिले. त्यानंतर प्रिंट एफ बॅकस्लॅश एन आफ्टर स्वॅपिंग, आफ्टर स्वॅपिंग असं मेसेज दिलं आणि नंतर प्रिंट अप बॅकस्लॅश एन एक्स इक्वल टू परसेंट डी एक्स आणि पुन्हा प्रिंट अप बॅकस्लॅश एन वाय इक्वल्स टू परसेंट डी वाय हे या प्रकारे आपण त्या ठिकाणी त्याचं कॉलिंग करून आउटपुट प्रिंट असं आहे. हा असा तो प्रोग्राम या ठिकाणी कन्स्ट्रक्ट होईल. याला कॉल बाय रेफरन्स कसं म्हणतात. आता हे वर्किंग कसं होतं बघा, वाइड रिटर्न टाईपचा स्वॅप फंक्शन घेतला, याला दोन पॅरामीटर्स पास करणार, दोघं इंटीजर टाईपचे पॉइंटर्स राहतील. त्यानंतर याचं डेफिनेशन आपण लिहिलं, वाइड स्वॅप इन ब्रॅकेट इंटीजर पॉइंटर एक्स इंटीजर पॉइंटर वाय म्हणजे वरून ज्या व्हॅल्यू येतील, जे ऍड्रेस येतील पास होऊन, त्या ऍड्रेसचा व्हॅल्यू गेट करण्यासाठी पॉइंटर एक्स आणि पॉइंटर वाय असे व्हेरिएबल्स घेतले. नंतर इथं टेम्पररी एक व्हेरिएबल घेतला टी, जो इंटीजर टाईपची व्हॅल्यू स्टोअर करेल. मग टी इक्वल टू पॉइंटर एक्स इक्वल टू पॉइंटर वाय इक्वल टू टी असं या ठिकाणी स्वॅपिंगचं फॉर्म्युला मेन्शन केलं, जे पहिल्या चॅप्टरमध्ये पण आपण बघितलं होतं, बरोबर. आता हे कॉलिंग करायचं आहे, मेन फंक्शनला आलो, दोन व्हेरिएबल्स घेतले एक्स आणि वाय, हे दोन व्हेरिएबल्स आहेत. स्कॅन केलं त्यांचा व्हॅल्यू, समजा एक्सची व्हॅल्यू 10 दिली, वायची व्हॅल्यू 20 दिली आणि जो स्वॅप आहे फंक्शन त्याला एक्स आणि वाय पास केला. एक्सची व्हॅल्यू इथून या पॉइंट ऍड्रेस ऑफ एक्सला पास केली, वायची व्हॅल्यू इथून वायला पास केली या प्रकारे. नंतर इथं या ऍड्रेस ऑफ एक्स वरती जी काही व्हॅल्यू असेल ती सरळ या ठिकाणी पॉइंटर एक्स मध्ये घेतली आणि ऍड्रेस ऑफ वायला जी काही व्हॅल्यू असेल ती सरळ पॉइंटर वायला घेतली. नंतर या ठिकाणी ही स्वॅपिंगची प्रोसेस झाली आणि ही स्वॅपिंगची प्रोसेस झाल्यानंतर व्हॅल्यू खालून रिटर्न न जाता
ऍक्च्युअल ऍड्रेस त्या ठिकाणी पास केले आहेत, म्हणून ऍक्च्युअल मेमरी लोकेशन वरती या ठिकाणी स्वॅपिंग केलं जात असतं. म्हणून ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या स्वॅप केल्या म्हणजे ह्या ऑटोमॅटिकली त्या ऍक्च्युअल लोकेशन वरती चेंज केल्या जात असतात. आणि तुम्ही ज्या वेळेस ऍड्रेस ऑफ एक्स आणि वायच्या व्हॅल्यू नंतर प्रिंट करणार तर त्या तुम्हाला स्वॅप झालेल्या दिसतील या प्रकारे. तर ह्या कन्सेप्टला म्हटलं जात असतं कॉल बाय रेफरन्स. फंक्शन कॉल करताना असा रेफरन्स आपण व्हेरिएबलचा जर पास करत असू तर त्याला म्हणायचं असतं कॉल बाय रेफरन्स. क्लिअर एवढं? हो सर. हो सर. ऋतुजा क्लिअर? सर परत एकदा सांगा. बघा या ठिकाणी आपण काय करत आहोत, कॉल बाय रेफरन्स हा कन्सेप्ट समजायचा आहे. कॉल बाय रेफरन्स काय असतं तर इनडायरेक्टली मल्टिपल व्हॅल्यू या ठिकाणी रिटर्न केल्या जात असतात. रिटर्न स्टेटमेंटच्या ऐवजी याचा वापर आपण करत असतो. याच्यात डायरेक्ट व्हॅल्यू रिटर्न होत नाही पण ऍक्च्युअल मेमरी लोकेशनला त्या ठिकाणी वर्कआउट केलं जात असतं. म्हणून याच्यात रिटर्नची गरज पडत नाही आपल्याला. तर आपण एक एक्झाम्पल घेणार. एक्स आणि वाय या दोन व्हेरिएबल्सचा व्हॅल्यू इंटरचेंज करायचे आहेत, स्वॅप करायचं आहे. मग काय तर इथं स्वॅप एक फंक्शन घेतला आणि त्याला दोन पॅरामीटर पास करणार आहोत इंटीजर पॉइंटर टाईपचे. मग त्याचं डेफिनेशन पण इकडे नोट केलं की व्हॉइड स्वॅप इंटीजर पॉइंटर एक्स इंटीजर पॉइंटर वाय आणि या ठिकाणी स्वॅपिंग केलंय. एक टेम्पररी व्हेरिएबल घेतला आणि या दोघं व्हेरिएबलचा व्हॅल्यू आपण एकमेकांना असाइन करून टाकलं. आता याला कॉल करायचं असेल तर आपण कॉलिंग करताना इकडं मेन फंक्शन प्रोग्राम एक्झिक्यूट झाला, एक्स आणि वाय व्हेरिएबल बनवलीत, एक्स वायची व्हॅल्यू स्कॅन केली समजा 10 आणि 20. आता या स्कॅन केलेल्या ज्या काही व्हॅल्यू असतील ते ह्या एक्स आणि वाय व्हेरिएबल्सला आपण पास केल्या. इथं अशा व्हॅल्यू पास केल्यानंतर एक्सची जी काही व्हॅल्यू असेल ती या ठिकाणी पॉइंटर एक्स मध्ये आणली जाईल आणि वायची जी काही व्हॅल्यू असेल ती पॉइंटर वाय मध्ये आणली जाईल. नंतर इथं स्वॅपिंग झालं आणि स्वॅपिंग झालेल्या व्हॅल्यू याच ठिकाणाहून पुन्हा या फंक्शनला या मेन फंक्शनला टाकल्या जात असतात. ऍक्च्युअल मेमरी लोकेशनला त्या ठिकाणी चेंजेस केले गेलेत आणि आपण ज्या वेळेस प्रिंट करू तर स्वॅप झालेल्या व्हॅल्यू एक्स वायच्या आपल्याला दाखवल्या जातील. याला म्हणणार कॉल बाय रेफरन्स. फंक्शन कॉल होताना आपण जर ऍड्रेस पास केला व्हेरिएबल्सचा तर त्याला म्हणायचं असतं कॉल बाय रेफरन्स. क्लिअर एवढं? हो सर. समीर काय प्रॉब्लेम? हा एक कन्सेप्ट होता आपला. आता त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे फंक्शन विथ ऍरे. फंक्शन विथ ऍरे हा पॉइंट. आता जर समजा एखाद्या फंक्शनला पास करायचा आहे. आपण काय केलं आतापर्यंत? तर आतापर्यंत फंक्शन कॉल केल्यानंतर त्याला नॉर्मल व्हेरिएबलचा ऍड्रेस किंवा व्हॅल्यूज पास केल्या तर त्याला म्हटलं गेलं कॉल बाय व्हॅल्यू. बरोबर? या ठिकाणी जसं व्हॅल्यूज पास केल्या पण इथून एकच व्हॅल्यू न पास करता आपल्याला मल्टिपल व्हॅल्यूज पास करायचं आहे. म्हणजे पूर्णचा पूर्ण एक ऍरे आपल्याला पास करायचा आहे एखाद्या फंक्शनला. मग त्याला काय करणार है ना, एखादा पूर्ण ऍरे एखाद्या फंक्शनला पास करायचा आहे तर तो कसा पास करणार? आता ऍरे म्हटला म्हणजे नंबर ऑफ व्हॅल्यूचं कलेक्शन. या ठिकाणी आपल्याला जर का समजा आपल्याला जर सांग जर का समजा ऍरे पास करायचा आहे मग ऍरे म्हटला म्हणजे मल्टिपल व्हॅल्यूज येतील. मल्टिपल व्हॅल्यूज आल्या म्हणजे आपल्याला लुपिंगचा वापर करावा लागेल. ऍरेच्या एलिमेंट्सला ऍक्सेस करण्यासाठी आपण जनरली लुपिंग वापरत असतो. तर आपल्याला हे डायरेक्ट एका एक्झाम्पलद्वारे समजायचं आहे की एक ऍरे आपल्याला एका फंक्शनकडून दुसऱ्या फंक्शनला पास करायचा आहे तर तो कसा करणार? पेंटमध्ये झालो, पेंटमध्ये समजू आपण त्या एक्झाम्पलला. इकडं आपण जस्ट व्हॅल्यू शो करणार आहोत, दुसरं काही करणार नाही. आपण फक्त व्हॅल्यू शो करणार आहोत. मग व्हॅल्यू शो करण्यासाठी व्हॉइड रिटर्न टाईप असलेला एक शो नावाचा फंक्शन आपण घेणार.
व्हाइट रिटर्न टाइप असलेला एक शो नावाचा फंक्शन आपण घेणार. याला एक पॅरामीटर पास करायचा राहील तर तो इंटीजर टाइपचा राहील. म्हणून इथं इन ब्रॅकेट इंटीजर असं आपण केलं. आता इथं आपल्याला मेन फंक्शन घ्यायचं आहे. व्हाइड मेन ब्रॅकेट ओपन क्लोज सी एल आर एस आर गेट सी एच एवढं झालं है ना. एवढं झाल्यानंतर इथं मेन फंक्शनला एक अरे बनवायचं आहे. इंटीजर एक्स स्क्वेअर ब्रॅकेट इक्वल टू काहीतरी व्हॅल्यूज आपण त्याला असाइन केल्यात. समजा इथं 10, 20, 30, 40, 50 या पद्धतीच्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी पास केल्या. आता एक आय व्हेरिएबल घेतला इंडेक्स अर्थाने. इंडेक्स अर्थाने एक आय व्हेरिएबल आपण या ठिकाणी घेतला. नंतर आता आपल्याला ज्या फंक्शनला त्या व्हॅल्यूज पास करायच्या आहेत, अरे ज्या फंक्शनला पास करायचा आहे त्याला आपण त्या ठिकाणी राईट डाऊन करणार. त्या फंक्शनचा डेफिनेशन आपण त्या ठिकाणी नोट करणार. इथं तो कॉल केला जाईल आणि इथं खाली त्या फंक्शनचा डेफिनेशन आपल्याला नोट करायचा आहे. मग केलं काय आपण, तर मेन फंक्शनचा खालती आलो आणि व्हॉइड रिटर्न टाइप असलेला जो शो फंक्शन आहे त्याला इंटीजर के एक पॅरामीटर्स पास करून दिला है ना. आणि याच्यामध्ये जस्ट जी पास होऊन आलेली व्हॅल्यू आहे ती के मध्ये आहे, त्या के व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करायची. प्रिंट ऑफ बॅकस्लॅश एन परसेंट डी आणि के एवढं झालं बरोबर. एवढं या ठिकाणी झालं. आता जर समजा आपल्याला हा शो फंक्शन कॉल करायचा आहे इकडवरती, शो फंक्शन मेन मध्ये कॉल करायचा आहे तर आपण त्याला इकडे कॉल करणार. इथं आलो पुन्हा याचा कॉल करण्यासाठी काय, तर आपण लुपिंगचा वापर करतो. बघा वर्क कसं होतंय, आपण इथं फक्त डिक्लेरेशन केलं. हा डिक्लेअर केल्यानंतर त्याला डिफाईन केलं. त्या फंक्शनचं एक्झॅक्ट वर्क काय असलं पाहिजे, तर त्याला ही जी व्हॅल्यू पास होऊन आली ती या ठिकाणी फक्त प्रिंट केली पाहिजे. दुसरं काही नाही करायचं, फक्त प्रिंट करायचं. आपण पाहिलं आपण काही ऑपरेशन करू शकतो पण आपण साधा एक प्रोग्राम पाहत आहोत म्हणून फक्त प्रिंट केलं आपण. आता या फंक्शनला कॉल करायचं आहे मेन मध्ये. मग त्यासाठी करायचं काय, तर स्क्रीन क्लिअर केल्यानंतर फॉर आय इक्वल टू झिरो, फॉर आय इक्वल टू झिरो देन आय लेस दॅन फाईव्ह आय प्लस प्लस ब्रॅकेट ओपन क्लोज एवढं झालं. आणि यामध्ये तो शो फंक्शन जो आहे तो आपण कॉल करून घेणार. इकडं शो इन ब्रॅकेट एक्स ऑफ आय, शो इन ब्रॅकेट एक्स ऑफ आय असं या ठिकाणी कॉल केलं. एवढं झालं. तर ह्या कन्सेप्टला म्हटलं जात असतं फंक्शन विथ अरे. याला म्हणणार आपण फंक्शन विथ अरे बरोबर. बघा या ठिकाणी वर्किंग करताना व्हाइड शो एक पॅरामीटर दिला, मेनला आलो, एक एक्स अरे घेतला तो पाच इलिमेंटचा आहे. हा झिरो इलिमेंट, वन इलिमेंट, टू इलिमेंट, थ्री इलिमेंट, फोर्थ इलिमेंट असे आपण त्या ठिकाणी व्हॅल्यू स्टोअर केल्या. एक आय व्हेरिएबल घेतला लुपिंग फिरवण्यासाठी. मग मेनला आलो, आय इक्वल टू झिरो फॉर घेऊन आय लेस दॅन फाईव्ह पर्यंत लूप फिरेल आय प्लस प्लस. तर आता मला तुम्ही सांगा आय व्हेरिएबलची व्हॅल्यू ज्यावेळेस झिरो आहे पहिल्यांदा, आय व्हेरिएबलची व्हॅल्यू झिरो आहे पहिल्यांदा, तर इथं शो एक्स ऑफ आय ही व्हॅल्यू काय राहील बरं, झिरो. एक्स ऑफ आय टेन, टेन राहील पहिली पोझिशनची व्हॅल्यू राहील ती टेन व्हॅल्यू राहील ना. इथं झिरो पोझिशनची व्हॅल्यू जी आहे ती टेन आहे, तर एक्स ऑफ आय ची व्हॅल्यू झिरो आहे, एक्स ऑफ आय ची व्हॅल्यू टेन आहे, तर ती इथून पास केली म्हणजे ती सरळ या के व्हेरिएबलला जाईल. आणि इथं काय केलंय शो फंक्शन मध्ये, तर फक्त ती व्हॅल्यू प्रिंट केली आहे म्हणजे स्क्रीनवरती जस्ट 100 10 प्रिंट केला जाईल. आता हा लूप संपला म्हणजे लूप फिरताना फंक्शन संपला, लूप फिरल्यानंतर तो इथून आय प्लस प्लस करेल. तर आय ची व्हॅल्यू किती होणार आता, वन होईल. झिरो होती म्हणजे वन झाली. वन लेस दॅन फाईव्ह आहे का,
मग या ठिकाणी शो एक्स ऑफ आय म्हणजे एक्स ऑफ वन. आता एक्स ऑफ वन पोझिशनला काय व्हॅल्यू आहे? 20 ही व्हॅल्यू आहे. ही एक्स ऑफ वन पोझिशनला 20 आहे. 20 पास केली ती सरळ के व्हेरिएबलला गेली, शो फंक्शनच्या के पॅरामीटरला गेली, तिला प्रिंट केलं म्हणजे या ठिकाणी 20 प्रिंट होत. बरोबर. असं एक एक करून या सर्व व्हॅल्यूज या ठिकाणी ऍक्सेस केल्या जातील फंक्शनद्वारे आणि त्यांना प्रिंट करून टाकणार. तर याला म्हणायचं असतं फंक्शन विथ ऍरे. बरोबर. क्लिअर एवढं? हो सर. ओके. छोटासा टॉपिक होता, आपण फक्त समजून घेतोय. आपण साध्या पद्धतीने इथं जरी व्हॅल्यू प्रिंट केल्या आहेत तरी पण होऊन जातील, पण आपल्याला फंक्शनला कशा व्हॅल्यू पास करायचा ते फक्त समजायचं होतं म्हणून एक सिंपल एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेतलं. ठीक आहे. आता जसं आपण फंक्शन सोबत ऍरे वापरतो त्याच पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर पण वापरता येतो. फंक्शन सोबत स्ट्रक्चर पण वापरता येतो. जो आपण मागे शिकलो की स्ट्रक्चर कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट करतात, स्ट्रक्चरचे एलिमेंट कसे ऍक्सेस होतात ते आपण शिकलो होतो. तर आता या ठिकाणी फंक्शन सोबत या स्ट्रक्चरचा वापर करायचा आहे. तर पुन्हा एक प्रोग्राम आपण या ठिकाणी कव्हर करणार. फंक्शन आता स्ट्रक्चर पासिंग स्ट्रक्चर डेटा टू फंक्शन हा मुद्दा राहील आपला मेन मुद्दा की पासिंग स्ट्रक्चर डेटा टू फंक्शन्स. असं आहे. आता स्ट्रक्चरचा डेटा फंक्शनला पास करायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल? सर्वात आधी बरं स्ट्रक्चरचा डेटा जर आपल्याला फंक्शनला पास करायचा आहे तर स्ट्रक्चर वापरताना पहिली प्रोसेस काय करावी लागते? फंक्शन डिक्लेरेशन करणार. त्याच्यानंतर काय करणार? समजा या ठिकाणी व्हाईट रिटर्न टाईप असलेला एक शो नावाचा फंक्शन घेतला आणि या शो फंक्शनला स्ट्रक्चर स्टूड नावाचा एक स्ट्रक्चर आपण त्याला पास करणार आहोत असं कोड त्या ठिकाणी आपण त्याला मेन्शन केलं. बरोबर. आता मेन फंक्शनला जायचं आहे, पण मेन फंक्शनला जाण्याच्या आधी आपण काय करायचं? तर आधी स्ट्रक्चर बनवला पाहिजे जो इथं आपण बनवणार. स्ट्रक स्टूड नावाचा एक स्ट्रक्चर घेतला, त्याला इंटीजर रोल नंबर कॅरेक्टर नेम ऑफ 10 आणि इंटीजर त्याच्या एज असं आपण या ठिकाणी दिलं. बरोबर. आणि एक शो फंक्शनचं डिक्लेरेशन करून सोडलं. आता मेन फंक्शनला आपण जाणार. आता मेन फंक्शनला आपण या ठिकाणी जाणार. कलर कुठे गेलं? ब्लॅक कलर कुठे गेलं? आता इकडं मेन फंक्शन वाईड मेन नंतर ब्रॅकेट ओपन क्लोज CLRSCR गेट CH एवढं आलं. नंतर इकडं स्ट्रक्ट स्टुडंट याच्यापासून एक S1 बनवला. स्ट्रक्चर स्टुडंट पासून S1 एक बनवला आणि स्क्रीन क्लिअर केल्यानंतर प्रिंट ऑफ बॅकस्लॅश एन एंटर डिटेल्स स्कॅनर %D %S %D इथं आलो
ऍड्रेस ऑफ रोल नंबर ऍड्रेस ऑफ किंवा डायरेक्टली नेम कॉमा ऍड्रेस ऑफ एज एवढं इथून घ्यायचं. बरोबर. मेन फंक्शन मध्ये स्ट्रक्चर स्टुडंटचा व्हेरिएबल बनवला आणि डिटेल आपण एंटर केली. स्कॅनएपचा वापर करून ही डिटेल एंटर झाली की ही एंटर केलेली डिटेल त्या स्टुडंट स्ट्रक्चरला पास करायची आहे. मग अरे शो फंक्शनला पास करायचे आहे. तर इथं शो इन ब्रॅकेट एस वन जी काही व्हॅल्यू असेल एस वन ची ती या ठिकाणी आपण पास करणार. म्हणजे हा पूर्णचा पूर्ण जो स्ट्रक्चर आहे तो इथं पास करून टाकला फंक्शनला. बरोबर. आता या शो फंक्शनचं डेफिनेशन नेमकं काय राहील तर त्याच्याद्वारे आपण व्हॅल्यू जस्ट शो करणार आहोत, प्रिंट करणार आहोत. व्हॉइड रिटर्न टाईपचा एक शो फंक्शन घेतला, याला पॅरामीटर पास करणार स्ट्रक्चर स्टुडंट एस टू ब्रॅकेट ओपन क्लोज. यामध्ये प्रिंट एफ बॅकस्लॅश एन परसेंट डी परसेंट यस परसेंट डी इथं बॅकस्लॅश टी इथं बॅकस्लॅश टी एस टू डॉट रोल नंबर एस टू डॉट नेम एस टू डॉट एज असं आपण या ठिकाणी टाकलंय. बरोबर. आणि जर सोडून दिलं बस झालंय. व्हॅल्यू फक्त शो करण्यासाठी शो फंक्शन आपण बनवून टाकला आणि अशा पद्धतीने त्याला कॉलिंग करून घेतलं मेनला. बघा हे असं त्याचं डेफिनेशन आहे. वर्किंग कसं केलं जाईल तर एक स्ट्रक्चर बनवून टाकला स्टुडंट नावाचा, एक शो नावाचं फंक्शन घेतलं, त्याला एक पॅरामीटर आपण पास करणार आहोत स्टुडंट टाईपचं, ते फंक्शनचं डिक्लरेशन झालं. मेनला आलो. मेन फंक्शन मध्ये एस वन एक स्टुडंटचा एस वन हा एक स्ट्रक्चरचा व्हेरिएबल बनवला. स्क्रीन क्लिअर याच्यामध्ये या व्हॅल्यू स्कॅन करायचं आहे. याला थोडस चुकलं, हा रॉंग झालं, एक मिनिट. स्कॅन करताना आपल्याला ते स्ट्रक्चरचे एलिमेंट आहेत ना, मग त्यानुसार आपल्याला व्हॅल्यू किंवा व्हेरिएबल्स ऍक्सेस करावे लागतील. इथं व्हेरिएबल ऍक्सेस करताना ऍड्रेस ऑफ एस वन ऍड्रेस ऑफ एस वन डॉट रोल नंबर कॉमा एस वन डॉट नेम कॉमा ऍड्रेस ऑफ एस वन डॉट एच असं आपण त्या ठिकाणी त्याला कॉलिंग करणार किंवा स्कॅनिंग करणार. हे झालं. आणि हा जो स्कॅन केलेला पूर्ण डेटा आहे तो एस वन मध्ये आहे. पूर्ण स्कॅन केलेला जो डेटा आहे तो एस वन मध्ये आहे. तो इथून आपण एस वन फंक्शनला पास केला. एस वनचा जो डेटा आहे या फंक्शनमध्ये एस टू ऑब्जेक्टला आणला जाईल. आणि आपण इथं जर प्रिंट केलं तर एस टू डॉट रोल एस टू डॉट नेम एस टू डॉट एच असं सगळं त्या ठिकाणी प्रिंट करून टाकतो. आपल्याला जर समजा हे नाव एस वनच द्यायचं आहे तर ते पण देऊ शकतो, त्याला काही फरक पडत नाही. हे फॉर्मल आर्ग्युमेंट्स असतात या ठिकाणी. बरोबर. तर हा कन्सेप्ट आहे पासिंग स्ट्रक्चर डेटा टू फंक्शन्स. स्ट्रक्चरचा डेटा फंक्शनला पास करायचा आहे बुवा, तर कसं पास करणार? तर या पद्धतीने पास करणार. समजलं एवढं? हो सर. हो सर. हो सर. तर हे फंक्शन होतं, हे पूर्ण त्याचे कन्सेप्ट आहे. हे थेरॉटिकल मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर केले. वेगवेगळ्या पद्धतीने फंक्शन कसं वापरायचं असतं ते या ठिकाणी आपण समजून घेतलं. सगळ्यात महत्वाचा चॅप्टर असतो याच्यातनं फंक्शन चालू केल्यानंतर जे पहिल्या दिवशी आपण शिकलो होतो रिटर्निंग व्हॅल्यू सोबत सगळं फंक्शनिंग कसं काम केलं करतात, तर तो मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचा. त्याच्यावरती मॅक्झिमम भर राहील. आणि पुढे येणाऱ्या प्रॅक्टिकल्समध्ये तुम्ही ज्या पण लँग्वेज शिकणार तर त्याच्यामध्ये फंक्शन विथ आर्ग्युमेंट्स आणि रिटर्निंग व्हॅल्यू हे कन्सेप्ट मोठ्या प्रमाणात वापरले जात असतात. एका फंक्शनकडून दुसऱ्या फंक्शनला व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न करता आली पाहिजे. बरोबर. तर एवढे हे मुद्दे होते. कुठल्या काही मुद्द्यामध्ये तुम्हाला डाऊट बरं? काही प्रॉब्लेम? नाही सर.
समीर काय डाउट बर कुठले एखाद्या पॉइंट मध्ये फंक्शनचा? ओके okay.